आज या ठिकाणी एक मोठा राष्ट्रध्वज ज्याचा आकार 30x20 चा आहे, संभाजीनगर शहरात असा दुसऱ्या ठिकाणी असा ध्वज फडकवला गेलाय। मला असं वाटतं एक ध्वज, देशाचा ध्वज हा खऱ्या अर्थाने सातत्याने प्रेरणा देणार असतो। आपल्या देशाला स्वातंत्र्याचे आपण 75 वर्ष साजरे करत असताना आज या ठिकाणी सर्वांच्या पुढाकाराने हा ध्वज इथे लागला, मला असं वाटतं एक शहरातील एक मोठा अभिमानाचं स्थान हे असेल। संजय शिरसाट यांनी एक ट्वीट केलं होतं रात्री, पुन्हा ते डिलीट झालं आणि त्या ट्वीट मध्ये कुटुंब महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख उद्धव ठाकरे साहेब असं होतं, पण ते डिलीट आणि सकाळी कुटुंब प्रमुख बदलले। बदल कसं बघता? रात्रीचं ट्वीट संजय शिरसाटांचं, मला वाटतं मी याच्यावर जास्त प्रतिक्रिया देऊ नये। आणि संध्याकाळी ते ट्वीट नाहीये, म्हणजे रात्री त्यांनी केलं असेल असंच म्हणता येईल त्याच्याविषयी। मला वाटतं काही गोष्टीनं बोललेल्या बरं असतात। रात्रीचं ट्वीट जे केलेलं आहे कुटुंब प्रमुख म्हणून याविषयी त्यांनीच खुलासा केलेला आहे की रात्रीचं ट्वीट मी केलं होतं आणि ते सकाळी डिलीट केलं आहे, त्यामुळे मी तर याच्याविषयी काय बोलू, कारण त्यांचं ते रात्रीचं ट्वीट होतं एवढंच मी बोलेल। रात्रीवर जोर जास्त दिसतोय, तुम्ही समजून घ्या, पण ते रात्रीचं ट्वीट होतं एवढंच मी बोलतोय। त्यातल्या भावना ज्या होत्या त्या भावनांबद्दल काय कारण त्याच्याविषयी मी बोलणार नाही। हे पहा, ते तर 100% आहे की मंत्रिपदासाठी माननीय संजयजी शिरसाट साहेब हे मागच्या 8 वर्षापासून प्रयत्नात आहेत, मागच्या 2014 पासून तर आजपर्यंत ते प्रयत्नात आहे। मागच्या 6-7 वर्ष तर मीही त्यांच्या सोबत होतोच, आम्ही सगळे सोबत होतो, परंतु त्यांना सातत्यानं मंत्रिपदाने हुलकावणी दिलेली आहे। म्हणतो त्यांच्याविषयी मी एवढ्या संवेदना व्यक्त करू शकतो की त्यांना लवकरात लवकर मंत्रिपद मिळावं। बाळासाहेब ठाकरे विषयी त्यांचं जुनं वक्तव्य काय होते, त्यावेळेस ते सोडून गेले होते शिवसेना, त्यावेळेस ते म्हटले होते की शिवसेना प्रमुख हे भगव्या भानामतीचं भूत आहे असं बोलले होते, आणि जर त्यांच्या हातात सत्ता दिली तर या महाराष्ट्राचं पीआर कार्ड ते काढून ठेवतील अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं होतं। परंतु नंतर ते शिवसेनेचं काम करत होते, आता त्यांनी शिवसेनेच्या बाहेर गद्दारी केली आहे, सगळ्या महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे, परंतु त्यांच्या मनातल्या भावना प्रत्यक्षात येत नाहीत, ते ट्विटच्या माध्यमातून व्यक्त करतात। आता मंत्रिपद मिळत नसल्यामुळं या सगळ्यांची मनात एकदम चलबिचल वाढलेली आहे आणि म्हणून एक त्यांना असं वाटतंय का की आपण शिवसेना बरोबर वंडोकरी करून चूक केली असं कुठेतरी दिसतंय का? मला वाटतं याच्याविषयी मी आत्ताच मत व्यक्त करणं अतिशय घाईचं ठरेल, आगे आगे देखो होता है क्या क्या, एवढंच मी याच्याविषयी म्हणेल आपल्याला। संजय शिरसाटांना असं तर वाटत असेल मी शिवसेना गटामध्ये मूळ गटामध्ये असतो तर विरोधी पक्ष नेता तरी झालो असतो। नाही ते सभेत मी परिषदेत ते जर परत येणार असतील तर जागा आहे का तुमच्याकडे? मला असं वाटतं पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि शिवसेनेचे नेते आदित्यजी ठाकरे साहेब यांनी सातत्यानं सकारात्मक भूमिका मांडलेली आहे, त्यामुळे तीच भूमिका पक्षाची भूमिका आहे। मोबाईलचा टेक्निकल प्रॉब्लेम जो होतो तर नेमका रात्री होतो असं काही आहे का, त्याचं काही त्याचं प्रमाण काय? मी आधीच सांगितलं की रात्रीचं ते ट्विट होतं आणि त्यांनी खऱ्या अर्थानं मनातल्या भावना व्यक्त केल्या आणि नंतर सगळे आल्यानंतर त्यांना वाटलं की मनातल्या भावना आपण व्यक्त करणं चूक होतं, त्यांनी ते डिलीट केलं। भावना त्यावेळेस मी काल 4 जिल्ह्यात जाऊन आलो, नांदेडला गेलो, परभणी गेलो, हिंगोली गेलो, जालना गेलो आणि संभाजीनगरात मी राहतोच, त्यामुळे या 5 जिल्ह्यात मी प्रत्यक्ष जाऊन आलेलो आहे। मागच्या 2-4 दिवसांमध्ये विविध शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेतलेल्या आहे आणि या सगळ्या गाठीभेटीमध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय भयावह आहे। अतिवृष्टीमुळं ठिकठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकाचं, सोयाबीनचं, कापसाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। सरकारने एनडीआरएफच्या नियमानुसार निकषानुसार मदत जाहीर केलेली, दुप्पट मदत जाहीर केली आहे, परंतु एनडीआरएफचे नियम आताच्या घडीला कालबाह्य झालेले आहे आणि एनडीआरएफच्या निकषानुसार जर मदत द्यायची तर काही ठिकाणी 400 रुपये 500 रुपये सुद्धा हाताला येतील, अशा प्रकारची ही शेतकऱ्यांची थट्टा हे सरकार करतंय। जनावरं वाहून गेलेले काही ठिकाणी, म्हणून जनावरं वाहून जात असताना त्याचा जर मोबदला पाहिजे असेल तर त्याला पोस्टमार्टमचा रिपोर्ट पाहिजे
परंतु हे जनावर वाहून गेल्यामुळे सापडत सुद्धा नाही, त्यामुळे शिरगंती जी जनावरची दरवर्षी होत असते त्याच्यानुसार जितले जनावराचं वाहून गेलेले त्याच्यावर मोबदला मिळाला पाहिजे ही एक प्रामुख्याने शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. परंतु या ओल्या दुष्काळाच्या बाबतीत ओल्या अतिवृष्टीच्या बाबतीत अतिशय भयावह स्थिती आहे. सरकारची मदत तुटपुंजी आहे आणि सरकार ही मदत देईल का नाही देईल अशा प्रकारची स्थिती आहे. ओके लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24